कल्याण डोंबिवली क्षेत्रात परदेशातून आलेल्या 295 जणांपैकी 109 जणांचा केडीएमसी कडून शोध सुरू आहे. त्यातील 71 जण ऍट रिस्क देशातून आले आहेत अशी माहिती केडीएमसी आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. मालेगावात परदेशातून 9 नागरिक आले, त्या सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलंय. महापालिका आरोग्य विभाग आणि प्रशासन त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. सध्या त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांनी स्वतःहून प्रशासनाला माहिती देण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. आरटीपीसीआर चाचणी आता 350 रुपयांमध्ये होणार आहे. खासगी लॅबमधील कोरोना चाचण्यांच्या दरात पुन्हा एकदा कपात करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी आरटीपीसीआर चाचणीचे सुधारित दर जाहीर करत सामान्यांना काहीसा दिलासा दिलाय. सरकारी निर्णयानुसार आता कोरोना चाचण्यांसाठी 350, 500 आणि 700 रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत. लहान मुलांच्या लसीकरणाबद्दल केंद्रानं लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक यांनी केली आहे. कारण पिंपरीमधील ओमायक्रॉन झालेल्या 6 जणांपैकी 3 लहान मुली आहेत. 12, 7 आणि 1.5 वर्षांच्या मुलीला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. दुसरीकडे लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेनं विशेष व्यवस्था केली आहे. कोरोना योद्ध्यांना सर्वात आधी लसीचा बूस्टर डोस द्यावा अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं करण्यात आली आहे. 18 वर्षांखालील मुलांनाही कोरोना लस देण्याची गरज आहे असं मत आयएमएच्या वतीनं बैठकीत व्यक्त करण्यात आलं. याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय अपेक्षित आहे. कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट हवेतून पसरत असल्याची शक्यता व्यक्त झाली आहे. हाँगकाँग विद्यापीठानं याबाबत एक सर्वेक्षण केलंय. हाँगकाँगच्या एका क्वारंटाईन हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. इमर्जन्सी इन्फेक्शियस डिसीज या नावानं हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलंय. केवळ अल्प काळासाठी खोल्यांचे दरवाजे उघडले जात असून देखील हॉटेलमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव झालेला आढळून आला. मुंबईतल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. 15 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय आधी घेण्यात आला होता. मात्र ओमायक्रॉनचे रुग्ण आढळत असल्यानं चिंता वाढली आहे. त्यामुळे परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून योग्य निर्णय घेणार असल्याचं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. ओबीसींना निवडणूक आयोगानं दिलासा दिलाय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी जागांवरील निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगानं स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतलाय. ओबीसी जागा वगळून इतर जागांवर मात्र वेळापत्रकानुसार निवडणूक होणार आहे. या निर्णयावर भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी मात्र टीका केली आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला ईडीनं पुन्हा एकदा समन्स बजावलंय. त्यामुळे 8 डिसेंबरला तिला चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहावं लागणार आहे. सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटींच्या वसुली प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही दोघीही साक्षीदार आहेत. त्यामुळे जॅकलिनला परदेशात जाण्याचीही परवानगी नाही. तरी देखील काल जॅकलिन दुबईला रवाना होणार होती, मात्र त्यापूर्वीच ईडीनं तिला रोखलं. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे Sit down.